ठाणे जिल्हा शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर. उद्या स्वतंत्र दिनी दिल्ली येथे पदक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सरकारने त्यांना सन्मान जाहीर केला आहे. नवनाथ ढवळे 2015 ते 2017 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दलात ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यामधील मे 2016 धानोरा उपविभागातील चासगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील घोरेक्सा जंगल परिसरात नवनाथ ढवळे व त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता ओसेंडी आणि तिच्यासोबत 6 वरिष्ठ नक्षलींचा खत्मा केला. ही चकमक तब्बल 12 तास सुरू होती. ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी यशस्वी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर केले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे या गावातील असलेल्या नवनाथ ढवळे आणि गडचिरोली कराड चिपळूण या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात केलेली त्यांनी कामगिरीही लक्षवेधी ठरली आहे. राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त अधिकारी शहापूर तालुक्याला लाभल्याने त्यांचा सन्मान म्हणजे पूर्ण शहापूर तालुक्याचाच सन्मान आहे. असे कार्यतत्पर अधिकारी आज शहापूरकरांना लाभले असल्याने शहापूरकरांची मान आज गर्वाने उंचावली आहे.